की आपल्या घरावर झालेला हल्ला म्हणजे आपल्याला जीवे मारण्याचा कट होता असा धक्कादायक आरोप आमदार प्रकाश सोळंके यांनी केलाय. आपले राजकीय विरोधक आणि अवैध धंद्यात सहभागी असणाऱ्या लोकांनी घरावर ठरवून हल्ला केला असंही सोळंकी म्हणाले. हा हल्ला होत असताना पोलीस बघ्याची भूमिका घेत होते, यात इंटेलिजन्स पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोपही प्रकाश सोळंके यांनी केलाय. ज्या तयारीने ते आले होते त्या तयारीहून मला असं वाटतं त्यांचा डायरेक्ट हेतू दगडफेकी बरोबरच जाळपोळ करण्याबरोबरच माझ्या जीवनाला हानी पोहोचावी अशा दृष्टीनं प्लॅनिंग करून ते आले होते आणि त्या दृष्टिकोनातून ते घरामध्ये बसून माझ्यापर्यंत माझ्यावर हल्ला करणार. परंतु घरातच मी एका ठिकाणी बसलो थांबलो त्या ठिकाणापर्यंत ते काही पोहोचू शकले नाही. इंटेलिजन्स फेल्युअर होतं हे दोन पोलीस अतिशय निष्क्रियपणे हे सगळं करत होते. काय म्हणजे व्हिडिओ क्लिप आहे, पोलीस हेल्मेट घालून दंडा हातात घेऊन त्या ठिकाणी जे दगडफेक त्यांच्या समोर चाललेली आहे ते बघत होते आरामशीर. आणि इतर काही जे काही मार्ग असतात, पाणी फेकण्याचा असेल किंवा आश्रमून फेकण्याचा असेल किंवा हवेत गोळीबार करायचा असेल, कुठलाही प्रकार त्या दिवशी त्यांनी केलेला नाही. विकासाचा ध्यास म्हणजे